पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मोहन जोशी यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला असून अर्जासोबतच जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात कुटुंबाकडे चार कोटी सत्याहत्तर लाख चोवीस हजार पाचशे एकोणसाठ रुपयांची संपत्ती असल्याची माहिती सादर केली आहे मोहन जोशी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्वतःच्या आणि पत्नीच्या नावावर कर्ज असल्याचं दाखवलंय जोशी यांच्याकडे एक लाख बहात्तर हजार तीनशे ऐंशी रुपये रोख असून पत्नी निर्मला यांच्याकडे एक लाख चौवेचाळीस हजार एकशे दहा रुपये असल्याचं नमूद करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे जोशी यांच्या बँक खात्यामध्ये आठ लाख पंच्याऐंशी हजार पाचशे पंच्याऐंशी आणि पत्नीच्या खात्यात दोन लाख सहासष्ट हजार सातशे सत्तावीस रुपये असल्याचं स्पष्ट केलं आहे